लातूर शहरात आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शेकडो लोक यात सहभागी झाले। सरकारने ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावण्याचं पाप निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केल्याचा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आलाय। मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने जो अहवाल दिला त्यात कमालीची गोपनीयता बाळगली, मात्र कोर्टाने अहवाल सार्वजनिक करायला लावला आणि सरकारची भांडाफोड झाली। त्यानंतर सरकारने ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावण्याचं पाप निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केल्याचा आरोप या मोर्चेकऱ्यांनी केला। 2004 शासन निर्णय रद्द करावा, न्यायमूर्ती गायकवाड आयोग बरखास्त करून त्याची फेरनिवड करावी यासह अन्य मागण्यांसाठी लातूर जिल्हा परिषद कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। यात शेकडो ओबीसी समाजातील बांधव सहभागी झाले होते। जेव्हा राज्य सरकारने या ठिकाणी कायदा मंजूर केला, या विधानसभेमध्ये जेव्हा हा कायदा मंजूर झाला तेव्हा हे स्वतंत्र आरक्षण देण्यात येते असं सांगत सरकारकडून सांगण्यात येत होतं, परंतु या आरक्षणाचा ओबीसीच्या आरक्षणावर या ठिकाणी आता प्रभाव पडतोय आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता नव्हे तर आता हा धक्का लागलेलाच आहे, कारण एसईबीसी कोटा म्हणजेच ओबीसी कोटा आहे। या कोट्यामधून जर हे आरक्षण मराठा समाज दिलेलं असेल आणि ह्या आरक्षणाच्या विरोधात आम्ही ओबीसीला जर धक्का लागत असेल तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून ह्या लातूरमध्ये हा मोर्चा आम्ही काढलाय आणि भविष्यात ही सुरुवात आहे लातूरमधली, भविष्यात या आरक्षणाच्या विरोधात विधेयक जे मंजूर करून आरक्षण दिलेलं आहे 16% आरक्षणाचं त्याच्या विरोधात महाराष्ट्रभर असे मोर्चे आम्ही या ठिकाणी काढू आणि या आरक्षणाला मराठा आरक्षणाला विरोध करू अशी भूमिका ओबीसी आरक्षण संरक्षण कृती समितीच्या वतीनं आम्ही लातूरमधून आज जाहीर करतो।